नमस्कार मंडळी, मी सोनाली, हॅपी हेल्दी लाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत की मासिक पाळी लवकर आणण्यासाठी आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो. घरगुती उपाय केलेले कधीही चांगले, कारण जर आपण औषधे घेतली तर त्याचा आपल्या शरीराला साईड इफेक्ट होऊ शकतो, परंतु जर तुम्ही घरगुती उपाय केले तर त्याचा काही साईड इफेक्ट होणार नाही आणि त्याचा परिणाम देखील तुम्हाला जाणवणार आहे. तर पहिला उपाय आहे तो म्हणजे आलं आपल्याला काय करते, अर्धा चमचा आल्याचा रस आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मध हे टाकायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि हे आपल्याला घ्यायचं आहे. आणि दालचिनी शरीराचे तापमान वाढवते, ज्यामुळे मासिक पाळी लवकर आणि किंवा वेळेपूर्वी येण्याची देखील शक्यता असते. तसेच दालचिनीचा वापर मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यास आणि जास्त रक्तस्राव नियंत्रित करण्यास देखील मदत होत असते. जर तुमचा रक्तस्राव जास्त जात असेल तर तुम्ही दालचिनीचा उपयोग करू शकता. यामध्ये तुम्ही दालचिनी तशी देखील खाऊ शकता किंवा पाण्यामध्ये दालचिनी उकळवून किंवा दालचिनीची पावडर टाकून तुम्ही पाणी ते पिऊ शकता. दालचिनीचा चहा करून तुम्ही पिऊ शकता. यामुळे देखील तुमची मासिक पाळी लवकर येण्यास मदत होणार आहे. त्यानंतर पुढचा उपाय आहे तो म्हणजे पपई. पपई हा उपाय तुम्हाला माहिती आहे. मासिक पाळीच्या तारखेच्या 1 किंवा 2 आठवड्यापूर्वी पपई खाणे सुरू केल्यास तुम्हाला पाहिजे त्यावेळी मासिक पाळी येणार आहे. हिरव्या पपईमध्ये गर्भाशयाच्या स्नायूचे आकुंचन नियंत्रित करण्याचा गुणधर्म असतो, त्यामुळे मासिक पाळी वेळेवर येते. तसेच जर एखाद्याची मासिक पाळी तणावामुळे थांबली असेल तर कच्ची पपई खाल्ली तर मासिक पाळी नियमित होण्यास मदत होऊ शकते. त्यानंतर पुढचा उपाय आहे तो म्हणजे हळद. आपल्याला काय करायचं आहे, 1 टेबलस्पून हळद पावडर 1 ग्लास गरम पाण्यात टाकायचे आहे आणि हे चांगले मिक्स करायचे आहे. आणि मासिक पाळीच्या तारखेच्या 10 ते 15 दिवस अगोदर हे दररोज तुम्हाला घ्यायचं आहे. मासिक पाळी नसतानाही हळद वापरता येते. मासिक पाळीचे नियमन करण्यासाठी आयुर्वेदिक औषध म्हणून हळद ही वर्षानुवर्ष वापरली जाते. त्यामुळे हार्मोन संतुलित करण्यासाठी आणि मासिक पाळीचे जर तुम्हाला वेदना होत असतील तर तरी देखील हे तुम्हाला हळद पाणी उपयुक्त ठरू शकते. त्यानंतर पुढचा उपाय आहे बडीशेप. बडीशेप हा देखील मासिक पाळी येण्यासाठी चांगला उपाय आहे. एका भांड्यात पाणी आणि बडीशेप घ्यायचं आहे आणि हे आपल्याला 5 ते 10 मिनटं उकळवायचं आहे आणि ते गाळून थंड झाल्यानंतर पूर्ण थंड पण नाही करायचं, कोमट करायचं आहे आणि हे कोमट पाणी आपल्याला प्यायचं आहे. बडीशेप खाण्याचे भरपूर फायदे आहेत. ते बडीशेप वेळेवर मासिक पाळी आणण्यासाठी देखील उपयुक्त आहे. बडीशेप एक प्रभावी उपाय आहे ज्यामुळे रक्तप्रवाह वाढतो. या प्रवाहामुळे मासिक पाळी वेळेवर येते आणि गर्भाशयात तयार होणारे आकुंचन कमी देखील करते, ज्यामुळे मासिक पाळीच्या दरम्यान वेदना देखील कमी होत असतात. त्यामुळे तुम्ही बडीशेप देखील वापरू शकता मासिक पाळी लवकर आणण्यासाठी. मैत्रिणींनो, जर तुम्हाला मासिक पाळी लवकर नसेल तरी वरील जे मी उपाय सांगितलेले आहे त्यापैकी एक उपाय तुम्ही करू शकता. नक्कीच करून पहा आणि कोणत्या उपायाने तुम्हाला फरक पडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून दुसऱ्या मैत्रिणींना देखील तो उपाय करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.